70वा संविधान दिवस MIMच्या पक्षाच्या वतीने कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौक येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वीर जवानांच्या श्रद्धांजलीने करण्यात आली. संविधान सचिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करीत या देशातील मनुस्मृती या धर्मग्रंथाचे दहन करून त्या बदल्यात पवित्र संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. ही खूप मोठी भेट आहे. ही भेट 26 नोव्हेंबर 1949 रोजी देण्यात आली म्हणून आज रोजी संविधानावर विश्वास असणाऱ्या भारतीय लोक संविधान दिन साजरा करतात. सदर कार्यक्रमाला MIM पक्षाचे प्रवक्ते साहिद शेख, जिल्हा युवा अध्यक्ष सागर शिंदे, शहर युवा अध्यक्ष सोहेल शेख, दक्षिण विधानसभा अध्यक्ष तोफिक तसेच मुस्लिम बांधव व आंबेडकर चरोडीतले मान्यवर उपस्थित होते. कय्यूम शेख, KS न्यूज प्रतिनिधी, कोल्हापूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणलेलं आहे, ज्यावेळी आम्ही मनुस्मृतीचं वाचन केलं त्यावेळी आम्हाला हे असं लक्षात आलेलं आहे की या मनुस्मृतीमध्ये शूद्र जातींचे अपमान केलेला आहे, त्यांचा अपमर्द केलेला आहे आणि कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माती मारण्याचं आहे आणि स्वयंनिर्णयाचा अधिकार प्रस्थापित करणाऱ्या सुधारमतवादी लोकांना हा ग्रंथ कधीच मान्य होणार नाही आणि अस्पृश्य लोकांनासुद्धा हा ग्रंथ कधीच मान्य होणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती परळणासुद्धा जाळली असती, पण असं न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडला गेले. तिथं 2 दिवस त्यांनी 2 दिवस तिथं राहिले. त्यानंतर आश्रय घेतल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं आणि तिथं त्यांनी असं म्हटलेलं आहे, राजे ज्या मनूच्या मनुस्मृतीने आपला अपमान केलेला आहे, ज्या मनूच्या मनुस्मृतीने आपला राज्याभिषेक नाकारलेला आहे, उद्या त्या मनूच्या मनुस्मृतीचं दहन करून तुमच्या अपमानाचा बदला घेईन आणि 25 डिसेंबर 1927 आमच्या बापाने या मनुस्मृतीची जाळून खाक केलेली आहे. ज्यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचे दहन केल्यानंतर त्या बदल्यात आम्हाला पवित्र संविधान दिलेलं आहे, ज्याच्या जीवावर मी आज इथं बोलत आहे. तुम्ही माझी बाईट घेत आहात, तुम्ही ऐकत आहात. हा दिलेला एकमेव अधिकार जर कुणी असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या जरिये दिलेला आहे. आणि या अनुषंगाने मी आपल्याला असं सांगू इच्छितो, हे संविधान बनवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर सरोजिनी नायडू, अख्खी संसद ही विरोधात होती आणि या सर्वांच्या विरोधात आमच्या बापान यांच्या छातावर बसून हे संविधान लिहिलेलं आहे, इतकं मोठं सामर्थ्य आहे. त्यावेळी हे संविधान लिहित असताना पंडित मदन मोहन मालवीय यांना असं कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान लिहित आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे गेले आणि ते म्हणायला लागले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हमको एक बात का पता चला आहे की आप इस देश का संविधान बनाते हुए देश की उद्देशिका म्हणजे प्रियांबल तुम्ही जे बनवत आहात त्याची सुरुवात तुम्ही ओम नमः शिवायने करावी. आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो की त्याची ती ऑर्डर करणारीच माणसं होती, विनंती करणारी माणसं नव्हती. त्यानंतर मुस्लिम समाजातील लोक गेले, ते त्यांना म्हणायला लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशाची तुम्ही जी उद्देशिका संविधानाची उद्देशिका जी लिहित आहे त्याची सुरुवात तुम्ही अल्लाहू अकबरने करावी. त्यानंतर ख्रिश्चन मिशनरीची लोकं गेली, त्यांनी सांगितली याची सुरुवात तुम्ही ओ माय गॉडने करावी. पुन्हा अनेक समुदाय आला, ते म्हणायला लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या उद्देशिकाची निर्मिती किंवा सुरुवात तुम्ही पूज्य गांधीजींच्या नावाने करावी. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, गांधीजी मेरे बडे अच्छे दोस्त आहे, इसके बारे में कोई निसंदेह नाही, पण या देशाची सुरुवात जर प्रिलॅम्बलची सुरुवात जर मी महात्मा गांधीजींच्या नावाने करेल तर लोक एक हा देश किंवा हा ही घटना किंवा कॉन्स्टिट्यूशन ही व्यक्तिपूजक आहे असं म्हणतील. त्यानंतर नानकचंद्र त्यांना म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता तुम्ही काय करणार. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेले हे वाक्य आहे जे आजच्या तरुण पिढीला आपण आपल्या त्या मनामध्ये जतन करून ठेवणं गरजेचं आहे. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हा देश हिंदू मुसलमान ख्रिश्चन पुन्हा एका जातीचा नसून 18 पकड जातींचा आहे आणि मी फर्स्टली आणि लास्टली असे सांगतो की या देशाच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक असे आहोत आणि भारताचे लोकच आपण या संविधानाची सुरुवात करतो. या संविधानामध्ये हे संविधान जे आहे ते धर्मनिरपेक्ष आहे, याच्यामध्ये कुणाही धर्माची मिजाज नाही आहे आणि काही लोक हे संविधान बदलण्यासाठी त्यांची म्हणजे खूप चाहूल चालू झालेली आहे, म्हणजे त्यांना खूप खुमकुमी आलेली आहे. पण मी तुम्हाला सर्वांनाही खात्रीशी सांगतो, शाहूरायांच्या पदपर्शाने पवित्र झालेल्या या शाहूनगरीमधून जर तुम्ही संविधान बदलण्याची हालचाल करत असाल तर आम्ही MIMचे सर्व कार्यकर्ते संविधान बचवण्यासाठी तसे हात निर्माण करू